दीडपेक्षा जास्त बेनिफिट कॉस्ट रेशो जो आहे तो 1.5 पेक्षा जास्त असल्यामुळे त्याच्या मापदंडात म्हणजे एका एक टी एम सी पाणी अडवण्यासाठी एक किती खर्च यावा किंवा एक दशलक्ष घनफूट पाणी अडवण्यासाठी किती खर्च यावा, एक दशलक्ष पाणी अडवण्यासाठी साधारण 1 लाखाचं नॉर्म आहे, 1,05,000 रुपये, पण त्याचं साधारण 1.5 लाखापासून 2,07,000 असे खर्च येतो. म्हणून BC रेशो असल्यामुळं त्याच्या या जादा खर्चाला या भागात या जिल्ह्यातला अनुशेष निर्माण झालेला जो आहे तो दूर करण्यासाठी खासदार म्हणून त्यांना त्याला स्पेशल परवानगी द्यावी असा प्रस्ताव करायचं काल आम्ही ठरवलेलं आहे. प्रस्ताव आमच्या स्तरावर आहे, त्याला खासबाब म्हणून परवानगी द्यायचं काम या आठवड्यात आम्ही मुंबईला गेल्यावर करणार आहे. कयाधू खोऱ्यातील शिल्लक पाण्याचं जे नियोजन आहे ते करत असताना आपल्या जिल्ह्यात 4 लाख हेक्टर लागवडीयोग्य जमीन आहे आणि त्यापैकी साधारणपणे 52,000-53,000 हेक्टर पर्यंत आपण इरिगेट करू शकतो आणि उरलेलं पाणी जे आपलं वापरायचं शिल्लक आहे ते 53,000 हेक्टरचा वापर केलेला आहे, निर्माण क्षमता केलेली आहे. उरलेलं पाणी खर्च केलं तर आपल्याला 84,000 हेक्टरपर्यंत जाईल. आता 4 लाख हेक्टर क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यात 84,000 हेक्टर फक्त जलसिंचन होणं हे योग्य नाही, म्हणून आपल्या जिल्ह्याला उपलब्ध असणाऱ्या पाणीसाठ्याचा अजून विस्तृतपणाने वापर कसा करता येईल, अधिक क्षेत्रफळ कसं वापरता येईल, काही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरता येईल का, म्हणून अलीकडच्या काळात आम्ही बीड, लातूर, उस्मानाबाद इथं अतिरिक्त पाणी नेण्याचा प्रयत्न जसं करतोय तसं इथे पण आपल्याला मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही इस्रायलच्या लोकांशी आमच्या 2-3 बैठका झूमवर झालेल्या आहेत मागच्या 2-3 महिन्यात. तर मला कालची सगळी परिस्थिती बघितली असं वाटतं की इस्रायलच्या तंत्रज्ञानांना इथं आणून आपल्याकडे उपलब्ध असणारं पाणी 84,000 हेक्टरच्या ऐवजी 1.5 लाख हेक्टरवर किंवा 1.25 लाख दुप्पट करता येईल का